18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर स्वच्छता आणि सुरक्षिततेसह पुनश्च आपल्या सेवेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना संरक्षणासाठी गॉगल उपलब्ध ठिकाण बस स्टँड संगमनेर आणि बस स्टँड अकोले प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74 रॅपिड अँटीजेन टेस्टचा संगमनेर तालुक्याचा अहवाल नुकताच प्राप्त झालाय. या अहवालामध्ये शहरातील 12 तर ग्रामीण भागातील 12 असे 24 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. ग्रामीण भागातील निमगाव जाळी आंभोरे नांदुरी दुमाला शिबलापूर या गावांमध्ये प्रत्येकी 1 तर हिवरगाव पावसामध्ये 5 घुलेवाडीमध्ये 2 असे 12 रुग्ण सापडले आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरा आलेल्या आकडेवारीमुळे संगमनेर तालुक्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 389 झाला आहे. संगमनेरकरांना रोज वाटतंय आज काही कोरोनाबाधितांचा आकडा येणार नाही, मात्र एक दिवसही कोरोना विषाणू गैरहजेरी लावत नसल्यामुळं संगमनेरकरांचं टेन्शन आता वाढू लागलंय. वाढणारी रुग्णसंख्या कमी करण्यामध्ये प्रशासनाला अद्यापपर्यंत यश आलं नाहीये, त्यामुळं संगमनेरमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता संगमनेरकर विचारू लागलेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज, मराठी, संगमनेर.